ਰਤਨਾ ਮੰਡਿਤ ਰਾਜ ਮਾਤਾ ਰਾਜ ਮਾਤਾ ਮਾਤ ਸਾਹਿਬ ਜਿਦਾਉ ਮਾਤਾ ਕੀ ਜੈ। संकटाच्या भयान शांततेत कर्तृत्वाचं गगनभेदी नगारे वाजविणारे छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन सोहळा छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती कोपरगाव यांच्या वतीनं विधिवत पद्धतीनं मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यानिमित्त समितीच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं व पालखीचं उत्कृष्ट सुशोभीकरण करण्यात आलं होतं। छत्रपती संभाजीराजे हे मराठा सम्राट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते। संभाजीराजे त्यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होते। 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, म्हणून 16 जानेवारी हा दिवस छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानिमित्त छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती कोपरगाव यांच्या वतीनं आज रविवार दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी छत्रपती शंभू राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलं होतं। आज सकाळी 7 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करत या स्मारकापासून छत्रपती संभाजी महाराज स्मारकापर्यंत सनई चौघडा तुतारीची सलामी देत छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची व ग्रंथाची फुलांनी सजविलेल्या पालखीमधून मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर 11 जोडप्यांच्या हस्ते विधिवत अभिषेक पूजा संपन्न झाली आहे। डोक्यावर फेटा, कपाळी अष्टगंध, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जय घोष, तुतारीच्या निनाद या नयनरम्य सोहळ्यानं सर्व परिसर दुमदुमून गेला होता।
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, काँग्रेस, भाजपा, मनसे यांसह सर्व राजकीय पक्ष तसेच शहरातील नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलंय. तसेच वेळी छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची दररोज पूजा करून निगा राखणारे ज्ञानेश्वर पवार यांचा छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. राजकीय असलेल्या छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी सदर राज्याभिषेक दिन सोहळ्याचं उत्कृष्ट असं नियोजन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, काँग्रेस व भाजपा या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीनं त्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं. यावेळी कुंभारी येथील महामंडलेश्वर राघवेश्वर महाराज यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन करून आयोजकांचं कौतुक करत आपलं मनोगत व्यक्त केलंय. समिती सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केल्याबद्दल त्या सर्वांना, या भूमीच्या भूमिपुत्रांना मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीनं धन्यवाद देतो.
आपण सर्वजण भाग्यवान आहोत. पवित्र अशा महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, ज्यांच्यामुळे देशाची मान उंच झालेली आहे. देशाची मान उंच करणारे तीन जण आहे, सती, संत आणि शौर्यवीर. त्यामध्ये असणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याच या शौर्याने या महाराष्ट्राला एक चैतन्य आपल्याला निर्माण झालेलं आहे. आणि त्यांचे सुपुत्र संभाजी राजे, त्यांचा जन्म उत्सव आज या ठिकाणी, यांचे कुपरगावचे भूमिपुत्र मोठ्या आनंदाने मोठ्या उत्सवाने लक्ष्मीनारायणाच्या माध्यमातून महाआरतीचा आनंद घेऊन आणि ते धर्माची मान उंच केली. पुन्हा एकदा या सर्व कार्यकर्त्यांचं, प्रभू रामचंद्रांच्या वतीनं, साईबाबा सर्व देवतांच्या वतीने धन्यवाद देतो. सर्व महाराष्ट्राची नव्हे तर हिंदू धर्माची मान उंच केली, अशी मान उंच करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सुपुत्र आणि त्यांचा हा सोहळा आमच्या या सर्व समितीनं घडून आणला. विशेष करून सगळे तरुण आहे, या सगळ्या तरुणांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. छत्रपती महाराज सारखं कार्य आपल्या सर्वांच्या हातून हो, हीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या आयोजकांनी आपलं मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. हिंदुस्थानची अस्मिता, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे पुत्र धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा 16 जानेवारी 2022 रोजी 342वा राज्याभिषेक सोहळा इथे संपन्न होत आहे. हा राज्याभिषेक सोहळा छत्रपती श्री संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने इथे सोहळा होत आहे. आम्ही या सोहळ्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत आम्ही पालखी सोहळा इथे केलेला आहे, सोशल डिस्टन्स पाळून. आणि इथं आल्यानंतर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केला, त्यानंतर आम्ही आरती केली आणि पुष्पहार अर्पण करून मोठमोठ्याने घोषणा दिल्या, या छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणा दिल्या. या निमित्त मी समस्त सर्व हिंदुस्थानातील शिवभक्तांना, शंभू भक्तांना या राज्याभिषेक दिनानिमित्त शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानाचे दाखलेधनी, ज्यांची जी देशभर एक धर्मवीर म्हणून ज्यांनी आपलं नावलौकिक या देशभरात गाजवलं आणि आमच्या शिवभक्तांचं आणि शंभू भक्तांचं जे आराध्य दैवत छत्रपती श्री संभाजी महाराज, ज्यांनी 16 जानेवारी 1681 साली राज्याभिषेक महाराजांचा झाला, आज 342 वर्ष झाली. आज संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सवाच्या समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून गाजत वाजत पालखीचे प्रस्थान छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत झालं. इथं 11 जोडप्यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचं विधिवत पूजा करून आणि सर्व महात्म्यांच्या, सर्व मित्रपरिवारांच्या साक्षीने हा राज्याभिषेक सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे, मित्रपरिवारांचे, सर्व शंभू भक्तांचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच हा राज्याभिषेक सोहळा अति उत्साहात साजरा करण्यात आला. जय शिवराय. आज छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा उत्साह साजरा करताना गावातील, कोपरगाव शहरातील जे सर्व भाविक शिवभक्त, शंभू भक्त इथे आले, त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. व या स्मारक छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची रोज विधीवर पूजा करते असे आमचे ज्ञानेश्वर भाऊ हे रोज छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळ्याचे रोज त्यांना आंघोळ घालत्या व तिथं साफसफाई करत्या. त्याकरता छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला जेवढेही लोक आले त्यांचे सर्वांचे आभार मानतो.
होती। आज 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन, छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती आम्ही कार्यक्रमाचे आयोजन केले। तो कार्यक्रम आम्ही कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला। तसेच आमच्या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केलं, पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय यांचे मी सर्वांचे आभार मानतो। आणि कार्यक्रमाला इतर अजून काही जणांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचे मी आभार मानतो समितीतर्फे। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।